सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळावा अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अजूनही त्यापासून वंचित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेडकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला आहे, मात्र अधिकाऱ्यांची उदासीन भूमिकेमुळे आमच्यावर अन्याय झाल्याची भावना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. माझा आमचा प्रश्न असा आहे, आम्ही सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहोत, तर हे सार्वजनिक बांधकाम मंडळाअंतर्गत वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही काम करतो, देगलूर, भोकर, परभणी, हिंगोली आणि नांदेड डिव्हिजनमध्ये. आणि हे लोक 1/1/16 ते 2020 आम्ही रिटायर झालेले लोक आहोत. तर या बाबतीमध्ये आम्ही वेतन निश्चिती करून वेतन पडताळणीकडे औरंगाबादकडे आम्ही आमचे सेवा पुस्तकं पाठवली होती, तर वेतन पडताळणीने सांगितले की तुमची वेतन पडताळणी होणार नाही, हे चुकीची वेतन निश्चिती झालेली आहे. ते त्यांनी वेगवेगळे संदर्भ देऊन आक्षेप काढून त्यांनी आमचे वेतन पडताळणी रिटर्न म्हणजे परत केले ते सेवा पुस्तके. तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला अजूनही पेन्शन मिळाली नाही. आणि अजून जे लोक पेन्शनर झाले म्हणजे सेवानिवृत्त झाली त्या लोकांची वेतन निश्चिती झाली नसल्यामुळं तर वेतन पडताळणीचा प्रश्नच येत नाही. तर या बाबतीमध्ये वेतन निश्चिती करून आम्ही वेतन पडताळणीला गेल्याच्यानंतर आक्षेप काढल्याच्या नंतर सर्व सेवा पुस्तकं नांदेड मंडळाला परत आली, तर त्याच्यानंतर मग हे वेतन पडताळणी होत नाही म्हणून मी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन मी 3 महिने प्रयत्न केला. माननीय सी पी जोशी साहेब, सगणे साहेब, खेडेकर साहेब, वैशाली सुळे आवर सचिव आणि कक्षा अधिकारी कार्यसनाधिकारी श्रुती तोरसकर मॅडम यांच्या सगळ्या आमचं प्रकरण मी त्या शासनाच्या लक्षात आणून दिलं. आणि सगळ्या सेक्रेटरी सचिव साहेबांनी माझ्या निवेदनाची नोंद घेऊन त्यांनी त्यांना लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी त्यांनी आदेश दिले. त्या आदेशानुसार माननीय श्रुती तोरसकर यांच्या नावानिशी 20 जुलै 2020 शासनाने पत्र काढलेलं आहे की नांदेड सर्कलमधले जे सेवानिवृत्त झालेले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहेत तर त्यांची या पत्राच्या अनुषंगाने जे आम्ही निर्देश दिले त्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करून त्यांची वेतन निश्चिती करून वेतन पडताळणीला सेवा पुस्तकं पाठवावीत आणि त्या लोकांना वेतन निश्चिती करून वेतन पडताळणी करून त्यांच्या पेन्शन त्यांना मिळावं याबाबत पत्र पाठवलेलं आहे. तर हे पत्र 20 जुलैला येऊनसुद्धा 20 जुलै 2000 पत्र येतं येऊनसुद्धा माननीय अधीक्षक अभियंत्याकडे पत्र आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्याच्या नंतर अधीक्षक अभियंता सभा मंडळ नांदेड माननीय अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे साहेबाचे आम्ही त्यांची परवानगी घेऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. तर त्यांनी शिष्टमंडळाला मी होतो त्या शिष्टमंडळामध्ये त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये कारवाई करा असं संबंधित आस्थापनेच्या लोकांना त्यांनी आदेश दिले होते. त्याच्यानंतर त्यांनी 1 महिना आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहिली, कोणतीही कारवाई त्यांच्या संबंधित कारकुनांनी केलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही आज तारीख किती आहे, 2 तारखेला आम्ही पुन्हाच अधीक्षक अभियंताची आम्ही त्यांची परवानगी घेऊन त्यांची आम्ही विसदीच्या भेट घेतली. तर अविनाश धोंडगे अधीक्षक अभियंता सभा मंडळ नांदेड यांनी एक आरीरावीची आणि उद्धटपणाची भाषा वापरली आणि त्यांनी सांगितलं की मी कोणतीही कारवाई करणार नाही, शासनाचे पत्र येत असतील जात असतील, काय निर्णय घ्यायची काय अंमलबजावणी करायची ते मी ठरवणार आहे, मी बी मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम केलेलं आहे, कारवाई मी करणार नाही आणि तुम्हाला काय यांना काय तुम्ही जे मला लेखी निवेदन द्या मी तुम्हाला त्याचे लेखी उत्तर देईन, पण कारवाई करण्याची कोणतीही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले नाही. आणि तुम्ही या कार्यालय शासनाचं पत्र आलेले असताना सुद्धा त्यांनी उर्मट भाषा का बोलली, म्हणजे नेमकं काय काय झालं नाही. आम्ही शासनाच्या पत्राच्या अनुषंगानेच कारवाई करा म्हणून विनंती करायला गेलो होतो. हा, आणि ते अचानक चिडले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही येथे कसे काय आले माझ्या कार्यालयामध्ये आणि तुम्ही येथे येऊन तुम्ही येथे बसला तर तुम्हाला आम्ही भारतीय दंडविधान कलम 144 खाली आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून पोलिसच्या हवाली करू तुम्हाला. तुम्ही का इथं आलात, मला सुद्धा 20% कर्मचाऱ्यामध्येच मला बँडमध्ये राहून मला काम करायचं आहे, तर तुम्ही इथं कसं काय आले ऑफिसमध्ये. तर आम्ही म्हणलो साहेब की शासनाचं पत्र आलेलं आहे, तुम्ही एक उच्च पदस्थ अधिकारी आहात, तुम्हाला या शासनाचं पत्र आले म्हणून तुमच्या कानावर ही बाब टाकावी आणि आमची कारवाई लवकरात लवकर होऊन आम्हाला पेन्शन मिळावी, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व्हावी याबद्दल आम्ही तुम्हाला फक्त एक तुमच्या कानावर हे माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, आमचा दुसरा कोणताही हेतू नाही. तर त्यांनी सांगितले की खबरदार म्हणले तुम्ही हे मला सांगायची गरज नाही आणि मी कारवाई करायची की न करायची नाही, तुम्ही मधी कसं का आले, तुम्ही मला का बोलले, मी कारवाई करणार नाही किंवा मला कारवाई करण्याचे तुम्ही कोण सांगणार असे त्यांनी उद्धटपणाचे. आता या वयामध्ये आम्ही 60, 65, 70 लोक काही झालेले आहेत, काही लोक अक्षरशः मी मंत्रालयात लिस्ट दिलेली आहे की 9 लोक वारलीत म्हणून, तर शासनाने त्याचं गांभीर्य घेतलं. माननीय सचिव साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेलेली आहे, मी प्रत्यक्षात मी त्यांना भेटून पत्र दिलेलं आहे. मी 1 वर्षापासून मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतो, नागपूरच्या अधिवेशनमध्ये सुद्धा मी विनंती केली होती माननीय सचिव साहेबाला दोन्ही रस्ते आणि बांधकामेला, त्यांनीसुद्धा एंडॉर्समेंट मुख्य अभियंत्याच्या पत्रावर लिहिलेलं आहे.
तेवढं सर्व पत्राचं गांभीर्य घेऊन त्यांनी पत्र काढलं आणि स्पेशलायझेशनमध्ये नांदेड अधीक्षक अभियंत्याला पत्र काढलं आहे. डायरेक्शन त्यांनी क्लिअर दिले आहेत. मराठीत पत्र काढल्यामुळं त्याला अर्थ अनर्थ काढण्याचा काही गरज नाही. पण त्यांनी एक महिना पत्र स्वतःच्या फाईलमध्ये ठेवून कोणतीही कारवाई केली. आता पुढची भूमिका आम्ही येत्या 20 तारखेला 20/9 आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, अधीक्षक अभियंता, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय पोलीस निरीक्षक साहेबाला आम्ही कॉप्या देणार आहोत की आम्ही बेमुदत आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. विभागामध्ये किती कर्मचारी आहेत? आमचे जवळपास नांदेड सर्कलमध्ये 58 लोक आहेत. त्याच्यापैकी 3-4 लोक मेलेत, पेन्शन अभावी मेलेत. हे मी शासनाच्या मी आवर्जून लक्षात आणून दिले. माझे लेखी निवेदन आहे, वारंवार मी विनंती केली. मी अधीक्षक अभियंत्याला सुद्धा हे गांभीर्य सांगितलं आहे, पण अधीक्षक अभियंत्याची ते ऐकून घेण्याची वृत्ती आज दिसली नाही. एक ज्येष्ठ माझे मित्र राजापूरकर, त्यांच्यासोबत ते काय बोलले, काय उद्धटपणाने बोलले. एक उच्चपदस्थ अधिकारी या पदावर राहून जर अशी भाषा करते आणि त्यांना न्याय द्यायची आमची त्यांची जर इच्छा नसेल तर माझ्या एक नाईलाज असतो म्हणून आम्हाला आपल्या मीडियाकडे असो, माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्ष असतील, माननीय राज्याचे राज्यपाल साहेब असतील किंवा सार्वजनिक बांधकाम सचिव असतील, शौनिक साहेब आणि माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या कानावर सुद्धा निवेदन दिले. मी 8 तारखेला एक मीटिंग झाली होती सगणे साहेबांसोबत. माननीय हदगाव हिमायतनगर लोक विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जळगावकर साहेबांच्या पत्रांनी सुद्धा मी विनंती केलेली आहे अशोक चव्हाण साहेबाकडे. राज्याचे बांधकाम मंत्री आहेत, माझ्या मतदारसंघाचे ते लाडके आमचे आमदार आहेत. पण त्या पत्राच्या अनुषंगाने काही कारवाई मंत्रालयात झाली, पण नांदेडच्या अधीक्षक अभियंता हेतुपुरोसर हे कारवाई करत नाहीत आणि कर्मचाऱ्याला या पद्धतीनं वागणूक दिली. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि हे प्रकरण आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आम्ही सोपवणार आहोत. जर 2 दिवसात कारवाई नाही झाली तर धन्यवाद. थँक्यू सर. तुमच्यासोबत काय झालं सर? आज आम्ही 2 लोकांनी मध्ये साहेबाच्या केबिनमध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. अगोदर एक चिठ्ठी दिली साहेबांना भेटण्यासाठी आणि साहेबांनी परवानगी दिली, मध्ये गेलो आम्ही. पण खरं म्हणजे अधीक्षक अभियंता या नात्यानं आपल्या खात्यातले कर्मचारी आहेत यांच्याशी चर्चा करावी असं कुठलंही आज त्यांच्याकडून घडलेलं नाही. उलट आम्हाला तुम्ही जाऊ शकता, इथं उभा टाकू नका, तुम्ही जा अशा शब्दामध्ये आम्हाला त्यांनी हकलून दिलं. आणि या अगोदरसुद्धा आम्ही असंच शिष्टमंडळ साहेबांना भेटलो होतो, त्यांनी संबंधित आस्थापना लिपिकाला याची अंमलबजावणी करावी या पत्राची अशी सूचना केल्याच्या नंतरही संबंधित आस्थापना लिपिक त्याच्यामध्ये काही कारवाई करायला तयार नाही, म्हणून आमचा नाईलाज झालेला आहे. म्हणून 20 तारखेपासून आम्ही अधीक्षक अभियंत्यांच्या गेटच्या समोर बेमुदत धरणे धरून आम्ही बसणार आहोत. या संदर्भामध्ये शासनाच्या पत्राची पायमल्ली होते या बाबतीमध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही आज निवेदन उद्याच्याला निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही देणार आहोत. तसंच अधीक्षक अधीक्षक पोलीस अधीक्षक साहेब यांनाही या बाबतीमध्ये आम्ही निवेदनाची परत आम्ही त्या दिवशी देणार आहोत. तुम्हाला कोणते कोणते आजार आहेत? मला शुगर आहे, BP आहे, यापूर्वी अटॅक आला होता, मला एका पायाचं ऑपरेशन झालं, तरी पण 7 वयापासून मी वंचित आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये हातामध्ये काठी घेऊन मी आज अधीक्षक अभियंता साहेबांना भेटायला शिष्टमंडळामध्ये गेलो होतो. आणि सेवानिवृत्त कर्मचारी, गेले 30, 35, 40 वर्ष आम्ही या शासन सेवेमध्ये काम करून सुद्धा आज आम्ही पेन्शनपासून वंचित आहोत. 7 वयापासून केवळ तांत्रिक अडचणी जे आहेत त्याच्यामधल्या काय अडचणी असतील त्याच्यामध्ये आम्ही गेली सारखं निवेदन शासनाकडे केल्याच्या नंतर शासनाने हे पत्र काढलेलं आहे आणि या पत्राची अंमलबजावणी होईल एवढीच आमची इच्छा आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नाही, याच्यामुळे आमचा निषेध मधून येते. 20 तारखेपासून आम्ही आमच्या मंडळाअंतर्गत सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आम्ही या ठिकाणी धरणे धरून इथं बसणार आहोत. काय बोलेंगे? आज जो निवेदन दिलेले आहे ते आम्ही प्रयत्न करून 1 वर्षापासून प्रयत्न करत आहोत की आमची पडताळणी करून मूळ सेवा पुस्तक परत आल्यामुळं तरी याने आम्हाला आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव साहेब यांना आम्ही निवेदन 8 महिन्या पहिले दिलेले आहेत. त्या निवेदनाची दखल घेऊन आणि अर्ज देऊन त्या अर्जाची दखल घेऊन 20 जुलैला 2020 परिपत्रक काढले त्या शासनानं, त्याची अंमलबजावणी होत नाही. समावेशनाचे ऑर्डर काढलेत पण समावेशनाच्या अधिसूचनेपासूनची अंमलबजावणी करत नाही, फक्त दिशाभूल करत आहे साहेबांची वरिष्ठांची संबंधित लिपिकांनी.
संबंधित लिपिकांनी साहेबांची दिशाभूल करून ही असं देत नाही तसं देत नाही म्हणून दिशाभूल करत आहेत। तरी त्यांना हे एक महिन्यापासून पत्र दाबून ठेवलं। काय सांगाल तुम्ही, काय तुमचा काय अनुभव आला आज? सर टेंशन नाही, अधीक्षक अभियंत्याकडे आम्ही जवळपास एक वर्षापासून आम्ही चक्कर मारतो आणि संबंधित जे कारकून आहे अधीक्षक अभियंत गळेगावकर म्हणून तो वारंवार आमची दोन दोन दिवसाला या, दोन दिवसाला या अशी दिशाभूल करतो तो, दोन दिवसाला या। आता दोन जवळपास दीड वर्षापासून आम्ही चक्कर मारालो। आज सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला पेन्शन तुटपुंजी मिळते, आता सातव्या वेतन आयोगामध्ये काही ना काहीतरी वाढ मिळेल। आता या लॉकडाऊनमुळे आता आम्हाला उपाशी मारायची वेळ आलेली आहे या ह्याच्यामध्ये, आणि अधिकारी वर्ग तर हे असं उद्धटपणे बोलायला आम्हाला तर मध्ये यायला बंदी आहे। आता सर्व एक महिना यांची वाट पाहून आम्ही सर्व एक कर्मचारी एकत्र जमलो होतो, त्या आमच्यावर 144 कलम लावून आम्हाला आंदर करण्याच्यामध्ये आहेत आमचे अधीक्षक अभियंता। मग आता न्याय मागायचा तर कोणाकडे मागायचा? पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आपल्या, पालकमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये काही लक्ष घातलेलं नाही। तुम्हाला पेन्शन किती आहे आणि पेन्शन मिळाले का तुम्हाला? नाही, मी जुलै 2019 मध्ये रिटायर्ड झालो, अजून मला त्या तेव्हापासून आजपर्यंत एक रुपया सुद्धा पेन्शन नाही, कोणती बेनिफिट नाही। बाकीचे तरी लोक हे रिवाईज मध्ये आहेत, म्हणजे हे 16-18 जे लागू पेन्शन लागू, सातवा वेतन आयोग कधी लागू झाला? एप्रिल 2019 पासून, आणि मी जुलै 2019 लागू झालो, रिटायर झालो। पण आम्हाला माझ्यासोबत अजून असे 5 कर्मचारी आहेत ज्यांना कोणत्याच प्रकारचं पेन्शन नाही, कोणत्याच आमची सवलती रजा नाही भेटलेली आहे, GPF नाही भेटलेला आहे, अजून त्याच्यानंतर कम्युटेशन, अजून ज्या काही सवलती रिटायरमेंट झाल्यानंतर, कारण आमचं अजून वेतन पडताळणी झालेलं नाही, वेतन पडताळणी न झाल्यामुळं जाऊन एकदा परत आलं आमचं वेतन पडताळणीहून औरंगाबादून, त्याच्या त्या त्रुटी निघाल्या, त्या त्रुटीची पूर्तता अजून आमच्या संबंधित कार्यकारी अभियंताच्या वाटोरे म्हणून हे कनिष्ठ लिपिक आहेत। आज एक वर्ष सर्व्हिस आमचं वापस आलेलं आहे, म्हणून त्याची रिवाईज अजून करून त्यांची पाठवायची तयारी नाही, कोणत्याही प्रकाराला ते न करायची तयारीच नाही त्याच्यासाठी। कोरोना आहे सध्याला, लॉकडाऊन चालू आहे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 6 महिने गेले आमचे त्याच्यात, पण त्याच्यात आज आम्ही उपाशी पोट आहोत। असे 5 कर्मचारी आहोत आम्ही जे की ज्यांना अजून पेन्शन लागू झालेले नाही, बाकीचे 58 पैकी 53 लोक हे रिवाईज आहेत, आहेत 58 पैकी 53 लोक असे आहेत की ज्यांना पेन्शन चालू आहेत 6व्या वेतन आयोगाप्रमाणे, पण आम्ही 5 पेन्शनर असे आहेत की ज्यांना अजून 7वा वेतन नाही, आम्हाला कोणत्याच प्रकारचं पेन्शन लागू झालेले नाही, बायको जेवायला घरी वाढते, पेन्शन बी नाही, कोणती बेनिफिट नाही, रजारोखीकरण नाही, ग्रॅज्युटी नाही, कम्युटेशन नाही, अजून कोणत्याच प्रकारचे आम्हाला लाभ दिलेले नाही। वाईट परिस्थिती, वाईट परिस्थिती। आज एक रुपया सुद्धा आम्हाला आज 14 महिने झाले, जुलै 2019 ते आज पेन्शनच आम्हाला 5 लोकांना अजून लागू झालेलं। काय मागणी काय मग लवकर? मागणी काय? आम्ही म्हणलं पेन्शन आमची, आमचं वेतन पडताळणीला पाठवा, समावेशन करा, आमचं 7व्या वेतन फिक्सेशन करून वेतन पडताळणी पाठवा, वेतन पडताळणी करून 5 महिने येईल तेव्हा नागपूरला जाईल, अजून बी त्यांच्याकडून पॉझिटिव्ह थिंकिंग झाली तर आमचे 6 महिने अजून लागतात, म्हणजे आज 2 वर्ष आम्ही उपाशी पोटी घरी आहोत। का अडवणूक का होते? तुमचे कर्मचारी डॉक्युमेंट का पाठवत नाही? त्यांना बोलू द्या, ऐकू द्या, त्यांना होऊ द्या। अडवणूक म्हणजे त्यांचं काय धोरण, करत बी नाहीत आणि करत नाहीत, म्हणत बी नाहीत आणि करत बी नाहीत, असं झालेलं आहे। आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो, 6 महिने लॉकडाऊन मध्ये गेले, लॉकडाऊन संपल्यानंतर आज 4-8-6 महिने झाले तरी त्यांची करण्याची इच्छाच नाही। डिव्हिजन वाले सर्क्युलर पैसे मागतायत काय नेमकं काय? नाही, ते पैशाचा प्रश्न नाही, पैसे बी मागत नाहीत, काम बी करत नाहीत, पैसे तर द्यावच लागणार मागत असतील तर। काका तुमचं नाव काय आणि तुमचे काय अनुभव काय? सर जी, मी शंकर किशन राव दौरकर, 5 महिने ट्रेनिंग केलो मी, मिलिंद देशपांडे, कुतुबुद्दीन आणि तोफखाने, अजून कोण आहे, 5-6 गरजे वगैरे, आम्ही ट्रेनिंग केलो, ह्यांनी काय म्हणले आम्ही 5 महिन्याचं करतो, 2 महिन्याचं करणार। मग 5 महिन्याचं तरी केले का? ठीक आहे, याच्या 2 महिन्याचं करू नका, मान्य नंतर आम्ही झगडू करून घेऊ, पण 5 महिने तरी केले का? मग यांनी काय केलं सर 2 महिन्यापासून?